भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वनडे कॅनबेराच्या मनुका ओलवर रंगणार आहे. भारतीय टीमनं सिरीज गमावली आहे, त्यामुळे आता या वनडेत धोनी अँड कंपनीची प्रतिष्ठापणा लागणार आहे. ऑस्ट्रेलियानं सिरीजमध्ये 3-0 विजय आघाडी घेतली आहे. गमावण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही आहे. या मॅचमध्येही बॉलर्सना आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करावी लागणार आहे. बॉलर्समुळेच भारताच्या पदरी या सिरीजमध्ये निराशा आहे. आता चौथ्या वनडेत धोनी अँड कंपनी विनिंग ट्रॅकवर परतते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. After this series, I'm sure the bowlers will learn and we can go places. So disappointed, yes, at the result because, you know, let's be fair, we could have pulled one back, you know, especially in Melbourne. पण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले थेट ऑस्ट्रेलियातून आपल्यासोबत आहेत. सुनंदन, आपण टीम इंडियाची कामगिरी पाहतोय, मैदानावरती ही कामगिरी आपल्याला चांगली होताना दिसतीय, मात्र काय नेमकं चुकतंय, कुठली गणित बरोबर येत नाहीये टीम इंडियाला, काही खेळा विजय मिळवता येत नाहीये, काय कारण असावायचं? एक्झॅक्टली हाच प्रश्न मी रवी शास्त्रीला प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारला. इंडियन टीम क्रिकेट चांगलं खेळते का? होय, चांगलं खेळते. मॅच जिंकते का? अजिबात मॅच जिंकत नाही. म्हणजे हा पुणेरी प्रकार झाला. जेवायला बोलवलं, जेवायला दिलं का? हो. पोट भरलं का? नाही. असं व्हायला नको. रवी शास्त्रीला मी हाच प्रश्न विचारला की बाबा रे, फिनिशिंग टच कोण देणार? मला वाटतं त्यांनी जे उत्तर दिलं ते प्रांजळपणे दिलेलं आहे की आपल्या बोलर्सनी पुढाकार घ्यायला पाहिजे. अतिरिक्त धावांची जी खिरापत वाटत आहेत ती थांबवली पाहिजे. पायावरती बॉल टाकणं थांबवलेलं पाहिजे. कारण आपण सगळ्यांनी पाहिलं, 3 मॅचमध्ये आपल्या बॅट्समननी उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांच्याकडनं थोड्या अजून अपेक्षा करता येतील, परंतु आता मुख्य अपेक्षा ज्या आहेत त्या बोलर्सकडनं आहेत. बॉलर्सकडनं खूप अपेक्षा आहेत आणि टीम इंडियाच्या बॉलर्सना तिन्ही मॅचमध्ये म्हणावी तशी किंवा अपेक्षित की चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. आता आपल्या कामगिरीत नेमकी त्यांना काय सुधारणा करावी लागणार आहे? खरं आहे, कारण सारखी इंडियन टीम मॅनेजमेंट लर्निंग कर्व्ह म्हणतंय. कधी यांचा अभ्यास संपणार? दरवेळेला टीममध्ये 2-4 प्लेअर नवीन असतात की हे म्हणतात लर्निंग कर्व्ह. हा लर्निंग कर्व्ह संपायला पाहिजे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला कुणी पहिली मॅच खेळतंय का 400 मॅच खेळतंय हे कुणी विचारत नाही. तुम्हाला एकच विचारतात, तुम्ही परफॉर्म करताय की नाही, संघाच्या गरजा ओळखून चांगला खेळ करताय की नाही. ईशांत शर्मा घ्या, उमेश यादव घ्या, जडेजा घ्या, या सगळ्यांना आता चांगला अनुभव आहे. अश्विनही त्याला नाही. या सगळ्यांचा हा तिसरा दौरा आहे ऑस्ट्रेलियाचा, त्यामुळे या सगळ्यांना अनुभव आहे. या अनुभवाचा उपयोग त्यांनी टीमसाठी करायला पाहिजे. एकत्रित मिळून बॅट्समनची शिकार करायला पाहिजे. मी एक सांगतो, हे करणं अवघड आहे, अशक्य नक्कीच नाहीये. खरंच अशक्य नाहीये हे करणं. आणि भारतीय बॉलर्स आता 3 वनडेमध्ये जी कामगिरी केली त्यामध्ये ज्या चुका झाल्या त्या टाळण्याचा प्रयत्न या शेवटच्या 2 वनडेमध्ये करतील अशी आशा करूया. सुरंदन, पहिल्या 3 मॅचेसनुसारच चौथ्या मॅच साठी जी विकेट बनवण्यात आली ती सुद्धा पाठा असेल का? काही अपेक्षा करू नका, विकेट तशीच राहणार आहे. कारण सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की भारतीय टीम विरुद्ध पाटा विकेट बनवा. आपल्याकडे चांगली बॉलिंग असली तर इंडियन टीमला ते 300 आसपास रोखू शकतात, परंतु इंडियन टीमचे बॉलर समोरच्या टीमला रोखू शकत नाही. आत्ता इथं मी कॅनबेराच्या मनुका ओव्हलला आहे, कडकडीत ऊन आहे आणि त्यामुळे विकेटवरचं सगळं गवत छाटण्यात आलेलं आहे, भरपूर रोलिंग करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे विकेट सुद्धा पहिल्या 3 मॅचेससारखं बॅटिंग करता अप्रतिम असणार आहे. त्यामुळे कष्ट हे आपल्या बॉलर्सलाच करायला लागणार आहे. खरं, बॅट्समनला पुन्हा एकदा धावांचा रथी इथे या मनुका ओव्हलवरती घालता येऊ शकेल. दोन्ही टीमच्या बॅट्समनला ही संधी आहे. धन्यवाद सुनंदन या सविस्तर चर्चेसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.